चार घंटा लाइन में खड़ा रहेगा लेकिन झुकेगा नहीं साला। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आगरी सफर ब्लॉग चॅनल वर। आणि आजची व्हिडिओ होणार आहे एकविराची। आज एकविराईचा सोहळा आहे 8 तारीख। तर आपण आज एकविरा जाणार आहेत। तर मी आज तुम्हाला एकविरेची व्हिडिओ दाखवणार आहे। 2 वर्ष झाली एकविरेचा सोहळा आपण पाहायला गेलो नाही, आणि यावर्षी आपण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणार आहे की एकविराईचा सोहळा कसा आहे, काय पालखी व किती मजा येते आणि किती गर्दी यावर्षी झालेली आहे, आणि बरेच तुम्हाला अनुभव मी या ठिकाणी या वेळी तुम्हाला सांगणार आहे। तर चला आपण सुरू करूया। तर मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आमची ट्रिपला। एक विरेला निघाले सर्व एकविरेला निघालो आहोत आम्ही। व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। आपल्याला
हिमांशु भाई भेटले आहेत, बेस्ट क्रिकेटर आमच्या इकडचे. बऱ्याच दिवसात मला व्हिडिओ भेटलेले आहेत, आवडतात का? सुंदर व्हिडिओ असतात त्यांच्या. आपले लाडके मित्र आहेत मिस्टर प्रितेश, खूप सुंदर व्हिडिओ बनवतात. त्यांचा ब्लॉग लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू थँक्यू भाई. तयारी झालेली आहे मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8 आणि आम्ही जाणार आहेत आता मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, मी नितेश भाऊ. चला आता आम्ही निघालो दर्शनासाठी एक वेळ आईच्या. आमचा ग्रुप आहे पूर्ण, सगळे चाललेले आहेत दर्शनासाठी. लाईन लावून बाई, आपल्यासोबत बाई आहे आणि पूर्ण फॅमिली. तर आमचा प्रवास चालू झालेला आहे आता. आपल्यासाठी टोप्या घेणार आहे? नाही नाही नाही, मी आता पुढे जाऊन एकटा माझी टोपी घेईन. ऑर्डर अजून चालू झालेलं नाही, त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही. काही ना खेळणी बॅग कसं घेतली दादा दोन टाक. कोणती आहे ये? कोथिंबीर वडीला घातली आपण. कोणती घे वाटत नवीन घे मी कोणती काय चाललंय? चुप. एक फिरायची कॅब घेतलेली आहे मित्रांनो आणि आता आम्ही चाललोय. मित्रांनो आपण एकवीरा देवीच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत मंदिराकडे बहिरे गाव मध्ये आणि लाईन लागलेली आहे पूर्ण. आलो आलो. तर आता मी चाललेले आहेत गडावर. पब्लिक आमची थोडी मागे गेलेली आहे, थोडी पुढे गेलेली आहे पब्लिक. पायऱ्या चढून थकलेले आहेत आम्ही आणि दोघ्या लेट झालेल्या होत्या, त्यांच्यासाठी थांबलेलो आम्ही. चला पुढे जाऊ. अजून काय बोलायचं आहे का? काय करवा चल वैली कौशी निसती हलू हलू चाललंय वैली मावशी कडे मावशी.
अजून आपल्याला तिकडे जायचंय मित्रांनो. हळूहळू चाललेले आहेत आम्ही सगळे, हळूहळू चाललेले आहेत. दोन वर्षानंतर आणि यावर्षी सोहळाही खूप छान झाला आहे. तू ब्लर दिखाई तुम्ही दिखणार आहे मन. तर आता आपण थोड्याच चढलेले आहेत. मित्रांनो आपलं दुसरं मंदिर भेटलेलं आहे, हे आपण पुढे जाऊया. आम्हाला वाघ भेटलेला आहे दगडा खूप थकलेले आहेत मित्रांनो आता आम्ही. आणि अजून आपल्याला पूर्ण चढायचं आहे. ये दाखव का लागतंय पाणी तिखट तिखट आहे का दाखव. आपली दुकानं चालू झालेली आहेत एकविरा मातेच्या मंदिराच्या पायथ्याच्या खाली. ते पूर्ण हार फूल आणि नैवेद्य वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला या दुकानात भेटेल. एकविरा आईची कॅप तसेच नारळ फूल हार पूर्ण तुम्हाला दुकान पाहायला भेटेल. थोडं दूर आहे मित्रांनो. काय वर्णम तिची काया तिची सदैव असते छाया. काय वर्णम तिची काया तिची सदैव असते छाया. ती भक्त जनाना सबल केवल करते लेकरा वाणी माया. ती भक्त जनाना सबल केवल करते लेकरा वाणी माया. तिला वंदन करतो ती झपायाची येतो. तिला वंदन करतो ती झपायाची डोंगर भक्ती सुंदर रंगान सजवला. ऐकचा डोंगर भक्ती सुंदर रंगान सजवला. लाईनीत उभे राहिलेले आहेत सर्व आणि गर्दी खूप आहे बघा मित्रांनो. अजून मात्र ते एकविरायचं दर्शन घेता घेता आम्हाला दोन आणि दोन अडीच तास तरी जाणार आहे असं मला वाटतं. तरी आपण बघूया व्लॉग आपला पूर्ण चालूच राहील. पूर्ण व्लॉग मध्ये मी दाखवतो काय काय कसे कसे केवढी गर्दी. Yeah! Ekura mate aki!
पहिल्या लाईनीत आहेत, अजून आम्हाला बऱ्याच लाईनी गाठायच्या आहेत. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनोभावे पूजा करा, बसली काले डोंगराव तिची नजर बघाव, बसली काले डोंगराव तिची नजर बघाव. तर मित्रांनो, एवढी गर्दी आहे. काल 8 तारीख 8 तारखेला पण खूप गर्दी होती आणि आज 9 तारीख आहे, 9 तारखेला पण खूप गर्दी आहे. तुम्ही भल्या पहाट येऊन तिची मन भावे पूजा करा, तुम्ही भल्या पहाट येऊन तिची मन भावे पूजा करा. बसली कारले डोंगराव तिची नजर बघाव, बसली कारले डोंगराव तिची नजर बघाव. आगरी कोल्याची होतय या गर्दी, जशी समुद्र येत भरती, जशी समुद्र येत भरती, जशी समुद्र येत भरती. चैता पाकाशी महिन्याला भंडारा उदलाला, चैता पाकाशी महिन्याला भंडारा उदलाला. चंदनी तुझे पालकीला मानाने खांदाला वाला, चंदनी तुझे पालकीला दर्शन घ्यायला जाणार आहेत, फक्त 2-3 मिनिटाचं अंतर आहे आणि आपण
आता आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो पण वाटत नाही की आम्ही 4 तास रांगेमध्ये उभो आहोत. 4 तास फुल एन्जॉय केली आम्ही. बघूया आता थोड्याच वेळात आपण पोचतील एकवीर आईचे दर्शन आपण घेऊ आणि तुम्हाला मी किल्ला पण दाखवतो नंतर. मित्रांनो आपण आता एकवीर आईच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. आपण एकवीर आईचं दर्शन घेतलेलं आहे. आता थोडं मी बाहेरचं शूट करणार आहे. बाहेरचं तुम्हाला दाखवणार आहे मी आपल्या सर्व मंडळीचं एकवीर आईचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो आपली एकवीर ट्रिप झालेली आहे. आता आपण घरी जायला निघालेले आहेत आणि या व्हिडिओत तुम्ही काय काय पाहिलं मला कमेंट मध्ये दाखवा सांगा आणि येऊ असेल एखाद्या नवीन व्हिडिओ साठी आणि काय करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढे न्या सबस्क्राईब करा. चला येऊया एखाद्या असेच नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद.